राहुरी तालुक्यातील कानडगावच्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती संदर्भात गावचे सरपंच आणि माजी सरपंच यांच्या दोन गटांमध्ये एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडू लागल्यानं वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या पातळीवर या भ्रष्टाचार प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कानडगाव येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती अंतर्गत वन खात्यानं पुरवलेल्या साहित्याच्या भाडेपोटी मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत गावचे सरपंच लक्ष्मण गागरे आणि इतरांनी मागील आठवड्यात वन खात्याच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं. त्या उपोषणाची दखल घेऊन वन खात्यानं माजी सरपंच सोपान हिरगळ यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. याउलट गावचे सरपंच लक्ष्मण गागरे आणि सचिव मेहत्रे यांनीच संगनमताने माजी सरपंच सोपान हिरगळ यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असा आरोप दुसऱ्या गटाने केलाय. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सोमवारपासून वन खात्याच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. कोणची कायदेशीर बाब तपासून न पाहता कोणत्याही वरिष्ठाचा आदेश न करता त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. म्हणून आमची ही मागणी वारंवार आहे, दोन चारही दिवस राहणार आहे, की तो गुन्हा मागे घ्यावा. ज्याने तो गुन्हा दाखल करण्याला प्रवृत्त केलं ते आजी सरपंच तो गागरे लक्ष्मण बाजीराव गागरे याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि हे जे सेक्रेटरी आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करावा. मागणीसाठी ठाम आमरण आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आणि ही मागणी मान्याच्या आम्ही इथून उठणार नाही. भले वंचल जाण्याचे मुद्दे कपडा नाही त्यांच्यासार, पण याच्यात मी स्वतः बीपीचा पेशंट आहे, मी स्वतः शुगरचा पेशंट आहे, मी गोळीसुद्धा आणलेली या ठिकाणी. काय व्हायचं असेल ते होईल, कारण एवढं छोट्यांना काही धारबंदच राहिलं नाही. हे जे सांगतात तसं आम्ही त्या जंगलात नेहमीच पाहतो, पण चला ते पोरं समजा असतात थोडंफार जंगलात सगळ्या गोष्टी होतात, पण त्याच्याशी आमचा काय संबंध नाही. यांनी त्यांची ती व्यथा मांडलेली, आमचा ज्या गोष्टी संबंधित ते आम्ही तुम्हाला सांगितलेले. इतका वोगळा कारभार काय विचार न करता चार लोक येऊन बसत आहेत आणि तुम्ही लगेच गुन्हा तात्काळ दाखल करता. तोही गुन्हा या ज्याला आपण कॉन्ज्युमल म्हणतो दखलपात्र गुन्हा दाखल करता, साधा अर्जही दिला नाही की चौकशी व्हावी म्हणून, काही नाही. तेव्हा आम्ही या ठिकाणाहून आमचं मागणी मान्य झाल्याशिवाय अजिबात उठणार नाही. सी24 साठी प्रतिनिधी गणेश नेहे, राहुरी.